हॅलो फ्रेंड्स तर आपण आज टेस्टी अशी कांद्याच्या पातीची भाजी बघत आहोत त्यासाठी इथे मी एक पेंडी कांद्याची पात स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे आणि ही आपल्याला या पद्धतीने बारीक अशी कट करून घ्यायची कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू तर द्यायची त्यानंतर अर्धा चमचा ठेसलेला लसूण घालायचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि ही बारीक कट केलेली कांद्याची पात याच्यात घालायची आणि इथे मी अगोदरच अर्धा तास दोन चमचे मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे आणि ही डाळ आपल्याला याच्यात घालायची बऱ्याच वेळा कांद्याच्या पातीला पाणी सुटतं त्यासाठी आपण एक इथे टीप बघणार आहोत ती म्हणजे आपल्याला याच्यात लगेच शेंगदाण्याचं कूड घालायचं आणि कूड घातलं की लगेच याच्यात मीठ घालायचं म्हणजे या पातीला बा पाणी अजिबात सुटत नाही आणि हे छान असं आपल्याला मिक्स करायचं आपल्याला जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचे आणि पाच मिनिटे झाकण टाकून छान अशी आपल्याला ही पात शिजवून घ्यायची भाकरीसोबत चपातीसोबत खाण्यासाठी खूप टेस्टी होते आणि या भाजीला पाणी अजिबात सुटत नाही याच्यात लगेच कूट आणि मीठ बरोबर घातल्यामुळे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद